पास मिळत नव्हते अगोदरच काढून ठेवलेला त्याच्यामुळे ऑनलाइन तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं त्याच्यामुळे ते 8 दिवसानंतर मिळाला पास. अच्छा, गावच्या लोकांची मानसिकता खूपच डेंजर आहे सध्या तरी. लोकांना प्रॉपर माहिती नसल्या कारणाने लोक आहेत ना अस्पृश्यता, म्हणजे लोकांचं एकमेकांना माहिती नसल्या कारणाने रेग्युलर बेसिसवरती हे करतात, म्हणजे माहिती नसल्या कारणाने ते लोक आपल्याकडे बघण्यात त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे मुंबईच्या लोकांकडे. त्यांना वाटतं की प्रत्येक येणारा मुंबईतला माणूस हा कोरोना पॉझिटिव्हच आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. डिस्टर्ब करतो आज दिवस मी या घरी राहत होतो. मुंबईतून आलेले आमचे जे माझा भाऊ आहे वगैरे किंवा माझे काकांची मुलं वगैरे आहेत त्यांना आमचं घर खाली करून आम्ही त्यांना आमच्या घरी राहायला क्वारंटाईन व्हायला दिलं आणि नंतर मग आम्ही या घरात राहिलेलो. खरं तर या घरातल्याने आम्हाला जे म्हणतात ना भरभरून जो सपोर्ट दिला, आपल्या घराची एक जागा दिली. मी या घरातल्या सगळ्या मेंबर्सना खरं तर मी खरंच खूप खूप लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो, कारण यांनी आम्हाला ज्या संकटाच्या काळी आपल्याला इकडे राहायला दिलं, त्यांच्या घरातली एक पडवी दिली. खरं तर पडवीला तिकडे कोण राहत नव्हतं, बरेच दिवस वगैरे पडून होती पडवी, त्याच्यामुळे मग आम्ही तिकडे म्हटलं की आम्ही तिकडे थोडंसं म्हणजे आम्ही तिकडे ॲडजस्ट करतो काही दिवसांसाठी. 14 दिवस हा वनवास, 14 दिवसाचा म्हणतात ना हा वनवास, 14 वर्षाचा नाही तर 14 दिवसाचा काय होईना हा वनवास आपल्याला घडला आहे. आपल्या घरापासून आम्ही दुसऱ्यांच्या घरी आलो, तिकडे ॲडजस्ट केलं, तिकडे भरपूर म्हणतात ना असं कोळ्यांची घरटी वगैरे होती ती क्लीन केली, तीन दगड आणून दगडाची चूल केली. ॲक्च्युली कमी गोष्टींमध्ये सर्वाईव्ह करण्याची जी गोष्ट असते ना ते या ठिकाणी मी येऊन शिकलो. म्हणतात ना गरिबीत लोक कसे दिवस काढत असतील ना, तर या इकडे राहून खरंच त्याची प्रचिती आली. जे अवेलेबल गोष्टी आहेत त्याच्यातून धान्य म्हणा जेवण म्हणा कसं कसं वापरात येत होतं आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला म्हणतात ना आपलं घर असतं तिथे आपण राजा माणूस असतो, पण आपण दुसऱ्यांच्या घरी असल्यावर काही सोर्स लिमिटेड असतात, आपण पण दुसऱ्याच्या घरी आहोत याची जाणीव आपल्याला असतेच. मग म्हणून म्हटलं की यार जे आहे अवेलेबल ना त्या गोष्टीमध्ये सध्या सर्व्हाइव्ह करायची वेळ आहे. मित्रांनो, इथून काही अनुभव मी घेऊन जातो. या 14 दिवसाचं हे लॉकडाऊन माझे संपले, खरं तर मी या सगळ्या गोष्टींमुळे मी लॉकडाऊन झालो होतो. हे सगळे अनुभव आहेत ना ते मी इकडून घेऊन आता परत माझ्या घरी जाणार आहे. खरं तर मुंबईतल्या आलेल्या लोकांना लॉकडाऊन नाही केलेलं तर आम्हीच लॉकडाऊन झालेलो कुठेतरी म्हणतात ना आपल्या लोकांसाठी. असे सगळे अनुभव होत आहेत मित्रांनो, असे सगळे शेअर करावेसे वाटले. इकडे काही गमती जमती झाली त्याचे व्हिडिओज तुम्ही याच्या अगोदर पाहिले, रात्रीच्या गप्पा गोष्टी, मांगणात झोपणं, एकत्र आम्ही एका एक काहीतरी म्हणतात ना जेवण आम्ही शेजारी म्हणते म्हणतात ना जेवण काय आम्ही बनवलं असं तर मग ते चेंज करायचो, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या, असे सगळे अनुभव आहेत. तर मित्रांनो, आता तुम्हाला ना ज्या ठिकाणी मी पडवीला राहत होतो ना तिकडे परत एकदा नेतो. खरं तर इथे मी ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने केली ते तुम्हाला देखील दाखवणं गरजेचं आहे. इथे आपण राहत होतो, हे सगळं पाठी ही एवढी पडवी आहे ना, इकडे सगळ्या गोष्टी सामान वगैरे इकडे तुम्ही पाहू शकता ठेवलं होतंच. इकडे सगळे थोडीशी अडचणीच्या जागी जागा आहे. इकडे प्रॉपर म्हणतात ना हे सगळं मांजरीला आणि कोंबडीला पडवी होती. इकडे काही गोष्टी आहेत, इकडे पाण्याची वगैरे आम्ही अशी कॅन ठेवायचो, हरती भांडी आमची घरात असल्यामुळे अशा गोष्टी होतं, इकडे आम्ही भांडी वगैरे ठेवायचो आणि इकडे ही चूल मांडलेली. इकडे आता थोडासा काळोख आहे, आज लाईट नाही आहे मित्रांनो, 2-3 दिवस झाले. यापूर्वीचे व्हिडिओ थोडे उशीर आलेले असतीलच, त्याबद्दल तुमच्या कमेंट्स वगैरे आलेल्याच असतील. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण 14 दिवस एकदम म्हणतात ना सर्व्हाइव्ह केलं. खरं तर इकडे काय विंचू वगैरे आला, धूण वगैरे आहे या बाजूला, कारण या बाजूला पूर्ण तुम्ही पाहू शकता इकडे वाडा वगैरे, इकडे पूर्वी बैल वगैरे बांधायचे, तर या ठिकाणी जास्त रहदारी नसल्यामुळे अशा गोष्टी या बांधाच्या बाजूने यायच्या. 14 दिवसानंतर खरं तर घरी जायची वेळ आली आहे या 14 दिवसाच्या वनवासानंतर. हा वनवास म्हणतात ना, हा वनवास नसून की आपण म्हणता ना एक शिकवण होती माझ्यासाठी देखील. वैयक्तिकरित्या मी अशा गोष्टी अशा चॅलेंजला मी सामोरं जातो, ॲडजस्टमेंटला मी सामोरं जातो आणि त्याच्यातूनच अनुभव घेऊन काही गोष्टी शिकतो. ही माझी स्टाईल आहे. पहिला आपण ह्या सगळ्या गोष्टी आहे ना आता हळूहळू माझ्या घरी शिफ्ट करतो आहे. थोडं शिफ्ट झाल्याच्या नंतर घरी जाईन ना तेव्हा या जागेला देखील मिस करेन, कारण ही जागा आहे ना मित्रांनो, या जागेला भरपूर दिवस म्हणतात ना आम्ही एक्सेप्ट केलेलं की नाही आपल्याला या दिवस या जागी राहायचं आहे, आणि आता ही जागा देखील सोडताना ना खूप वाईट वाटतं आहे खरंच सांगतो. इथून काही शिकवण घेऊन घरी चाललो आहे असं वाटतं. Thank you.
मित्रांनो, फायनली आपण या घरातून निघून आता आपल्या घरी चाललोय. बॅग्स वगैरे घेतल्यात आणि आता घरी चाललोय. हा, कधी कधी थोडीशी खुशी पण होते, थोडंसं गम अशा टाईपचं होतं. खरं तर काही दोन स्टेप चालायच्यात, पण 14 दिवस घरचा सहवास नव्हता. आता घरामध्ये 14 दिवसांच्या 15 दिवसांच्या दिवसानंतर आम्ही आतमध्ये स्टेप इन करणार आहोत. तुम्हाला जर फ्युचर यूट्यूब चॅनल बघायचं असेल ना, तर इथे असणार आपली सारा मॅडम. फायनली घरी आलो. कुठे नाही चाललो, तुमच्यामुळे आम्ही बाहेर राहिलो, आता घरी आलो. इकडे मित्रांनो तो दादा आहे ना, तो देखील मुंबईतून ट्रॅव्हल करून आलो, तर त्याच्याशी देखील आपण गप्पा गोष्टी मारणार आहोत. फायनली मित्रांनो, चला घरी जाऊया. मित्रांनो, फायनली आपण आपल्या घरी आलो आहोत. 14 दिवसाच्या या म्हणतात ना लॉकडाऊन सिच्युएशन मधून आपण बाहेर आलेलो आहोत आणि घरी येऊन खूप छान वाटतंय. पण आपण जिथे राहिलो आहे ना त्या घराला देखील मिस करतोय. ते घर इकडे आहे मित्रांनो, तिथे. आणि तिथली माणसांना देखील मिस करतोय. थोड्या वेळेसाठी ना का होईना, पण त्यांना पण मिस करतोय, कारण तिथे केलेली आम्ही मजा मस्ती खूप अजून आठवण येते. पाऊस आहे, इकडे पाऊस आला आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना आता थोडाच पाऊस गेल्याच्या नंतर त्यांना परत भेटायला जाऊया, त्यांच्याशी बोलूया, त्यांना परत एकदा गप्पा गोष्टी मारूया. पण मित्रांना जो 14 दिवसांचा अनुभव होता ना, म्हणतात ना शेजार धर्म कोकणातला असतो ना, तो असा असतो. त्यांना देखील असं वाटलं नाही पाहिजे की आपल्या यार गेले ते परत आले नाही, म्हणून आपण त्यांच्याकडे देखील जाणार आहोत. सध्या आलेला वादळी पाऊस आणि मुंबईवरून आलेली आमची सारा. सारा, कसं वाटलं येताना गावाला? खूप टेन्शन होतं ना मुंबईमध्ये, किती जण भरपूर जण लोक असे बंद होतात ना. तुम्ही किती दिवस? 2 महिने. 3 महिने ना? 3 महिने मित्रांनो ही म्हणतात ना लॉकडाऊनमध्ये बंद होते. मी नेहमी तुम्हाला सांगायचं सारा 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 ती ही सारा. सो इन फ्युचर कधी मी माझे ब्लॉग नाही आले या चॅनलवरती, तर आपण सारा कंटिन्यू करेल, बनवशील ना माझे ब्लॉग गावचे खेळताना वगैरे. अदरवाईज तिचं नवीन चॅनल असेल काही थोड्या दिवसात, तो आपण बघूया. तिला देखील अशा गोष्टींमध्ये आवड आहे, क्रिएटिव्हिटी. फक्त प्रॉब्लेम येणार तो तिचा एडिटिंगचा, त्याच्यामुळे मला डबल काम करावं लागेल. पण आपण विचार करतोय, सारा देखील छानपैकी ब्लॉग बनवते आहे ना मोबाईलवरती. सो इन फ्युचर बघायला मिळतील का ब्लॉग इथे व्हिडिओ? मित्रांनो, रोशनच्या घरी तर गेलेलो, पण तिकडे माहीत पडले इकडे फोड म्हणून शेतीची फोड असते ती चालली आहे आणि ती माणसं इकडे आहेत. आपण संध्याकाळी देखील तिकडे जाणारच आहोत. आत्ता आहे ना आपल्याबरोबर आपला दादा आहे, जो ज्याने मुंबईतून प्रवास केलाय आणि या लॉकडाऊन सिच्युएशनमधून तो बाहेर पडला आणि कोकणात गावी आपल्या कोकणात घरी आलाय, तर त्याच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, तुझा मुंबईतून प्रवास कशा पद्धतीने झाला आणि किती दिवस गावी क्वारंटाईनमध्ये होतास, किंवा कशा पद्धतीने हे सगळं गोष्टी तुझ्या भोवती घडल्या, त्या जरा प्लीज आम्हाला एक्सप्लेन करून सांग. मुंबईमध्ये लॉकडाऊन होतो 2 महिने टोटली. अच्छा. 10 मार्च पासून गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन आम्ही फॉलो केले. जसं सांगितलं होतं की घराच्या बाहेर पडायचं नाही, तसं आम्ही 2 महिने जवळपास मुंबईला घरीच होतो. फक्त भाजी आणण्यासाठीच आठवड्यातून 1 दिवस बाहेर जायचो. म्हणजे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स प्रमाणे गव्हर्नमेंटचं सगळं चालू होतं, दुकानं बंद होती, आम्ही घरच लॉकडाऊन होतो. पास मिळत नव्हते, अगोदरच काढून ठेवलेला. त्याच्यामुळे 19 ऑनलाईन तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं, त्याच्यामुळे ते 8 दिवसानंतर मिळाला पास. अच्छा. मेचा 19 मेचा. अच्छा. क्वारंटाईन झाल्यानंतर गावच्या लोकांची मानसिकता खूपच डेंजर आहे सध्या तरी. लोकांना प्रॉपर माहिती नसल्या कारणाने, लोक आहेत ना अस्पृश्यता, म्हणजे लोकांचं एकमेकांना माहिती नसल्या कारणाने रेग्युलर बेसिसवरती हे करतात, म्हणजे माहिती नसल्या कारणाने ते लोक आपल्याकडे बघण्यात त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे मुंबईच्या लोकांकडे. त्यांना वाटतं की प्रत्येक येणारा मुंबईतला माणूस हा कोरोना पॉझिटिव्ह आहे. हा त्यांचा विषय आहे. पण असं करत नसतं मित्रांनो, की प्रत्येकाने आपलं जर व्यवस्थित काळजी घेतली तर या रोगापासून आपण 100% वाचू शकतो आणि मात पण करू शकतो. बरं.
तुमच्या घरी काही दिवसांपूर्वी डॉक्टर किंवा कृती दल समिती वगैरे विजिट करत होते, तर त्याच्याबाबत काय? त्यांचं काम रेग्युलर बेसिस वरती करत होते, विजिट करत होते, विचारत होत्या. व्यवस्थित सध्या तरी व्यवस्थित आहे सगळ्या पद्धतीने. ओके, थँक्यू. मित्रांनो, हा होता आपला निलेश जाधव. निलेश जाधवने त्याचा अनुभव सांगितला, कशा पद्धतीने त्याने मुंबईतून ट्रॅव्हल केला आणि कशा त्याच्या बरोबर पुढची पुढील गोष्टी झाल्या, त्याचा प्रवास कशा पद्धतीने झाला, बरं गावी येऊन क्वारंटाईन असल्यानंतरचा त्याचा अनुभव सांगितला. तर अशा पद्धतीने त्याचा अनुभव होता. थोड्याच वेळात ही माणसं आहे ना फ्री होतील, यांच्याशी देखील गप्प गोष्टी मारायला आपण जाणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे 14 दिवसानंतर खरं माझं लॉकडाऊन तुटलं आणि यांचं हे क्वारंटाईनमधून बाहेर आले असा सगळा हा ब्लॉग आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पुढे आपण त्या गप्पा गोष्टी संध्याकाळच्या मारणार आहोत ना, त्याच्यासाठी व्हिडिओ आवर्जून पाहत राहा पुढे पुढे, मला थोड्याच वेळात माहीत पडेल. आता आपण थोडीशी हे फोड करतात ना, ते बघून घेऊया. चला तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या घरी आलोय, फ्रेश झालोय, संध्याकाळ झालंय मस्तपैकी. आम्ही आता आमच्या घरी मिक्स झालो आमच्या फॅमिली मेंबरसोबत. इकडे देखील त्या काकी आहेत, त्या बरेच दिवस 14 दिवस त्यांच्या ना वाड्यामध्ये झोपत होत्या, वाड्यामध्ये जेवण बनवत होत्या, झोपायला आमच्या इकडे अंगणामध्ये वगैरे येत होत्या. आता त्या देखील मिक्स झाल्यात. काय पण काय, आजीला विचार किती दिवस इकडे वाड्यात आणि इकडे झोपल्या. तर मित्रांनो, आपण याच अंगणामध्ये रोज 14 दिवस मजा मस्ती करत होतो. इकडेच पाठी बसलेत, काळोखात बसलेत ते काका. त्या काकाने आपल्याला आपल्या घरी राहायला दिलं, आम्हाला राहायला दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. तुमच्या बरोबर आम्ही बऱ्याच गोष्टी उठायला सकाळी लवकर शिकलो, रात्री लवकर झोपायला शिकलो, लाईटचा कमी म्हणतात ना वापर करायला शिकलो. म्हणतात ना कशा पद्धतीने ग्रामीण जी म्हणतात ना लाईफमध्ये तुम्ही रुटीन, डे टू डे रुटीन असतं, तर त्यांचं रुटीन देखील आम्हाला शिकायला मिळालं. सकाळी 5 वाजता उठून बैल म्हणजे वाड्यामध्ये जाणं, तर केर कचरा काढणं, अशा पद्धतीने रोज यांचं दैनंदिन असतं आणि त्या पद्धतीने आम्हाला देखील सकाळी लवकर उठायची सवय लावली. तो धन्यवाद त्यासाठी आणि आम्हाला घरात राहायला जागा दिली 14 दिवसासाठी, त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आम्ही येतच राहू असं नाही, आता आम्ही घरी गेलो म्हणून काही येणार नाही, येऊ. तर त्याच्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काय बोलायचं आहे? बोलायला काही चांगली आनंदाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा माझा अनुभव होता खरं तर लॉकडाऊनमध्ये, आणि लॉकडाऊन फ्री झालं आणि या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्या मी तुमच्याबरोबर काही झाल्या ते शेअर केला आणि फायनली आज मी माझ्या घरी आलो. काही गोष्टी मिस करत होतो म्हणून तिकडे जाऊन परत एकदा बसलो, त्या काकांशी बोललो, त्या मुलांजवळ खेळलो. ॲक्च्युली ते शूट करताना आलं काळोख होता म्हणून परत आता घरी आलो. मित्रांनो, बस दॅट्स इट. अशा रीतीने हा सगळा आपला अनुभव होता तो तुमच्यासमोर मांडला आहे आणि बस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा आणि बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, आवर्जून सांगतो, येवा कोकण आपलोच असा.